मित्रांनो, आम्ही हा रस्ता पूर्ण कवर केला आहे आणि आता या साईडला प्रबळगड आहे आणि ते एक गुहा आहे. या गुहेच्या जर तुम्ही आला तर राईट साईडला कलावंतीन, ह्या साईडला, आणि लेफ्ट साईडला प्रबळगड आहे. आणि या गुफेत आम्ही आता जाणार आहोत. तुम्ही बघा व्हिडिओ गुफेचा, बघा तुम्ही गुफा कशी आहे. आता गुफेत आम्ही जाणार आहे आणि बघा मग व्हिडिओ. आवडल्यास लाईक करा गुफ्यासाठी. मित्रांनो, आम्ही गुहेत आलो आहे आणि बघणार आहे इथे काय आहे. मोठी गुहा मित्रांनो, इथे ट्राईट टन आहे आतमध्ये. आणि लक्ष्मीकांत ये, लक्ष्मीकांत काय नाही ये. आणि मी चाललो आहे, काय नव्हती ये. आणि तर मोठी राहण्यासाठी अगोदरच्या काळामध्ये चौकीदारीसाठी म्हणून असं वापरलं जायचं गुहा आहे. आणि पूर्ण मी आतमध्ये आलो आहे, आवाज घुमतोय पूर्ण. खूप मस्त असा एक्सपिरियन्स होता आजचा. कलावंतीच्या पायथ्याशी हा गुहा आहे. आतमध्ये पूर्ण राहत होते अगोदर. मित्रांनो, तुम्ही बघू शकता हा गुफा आहे. इथे 10 ते 12 जण आरामशीर राहू शकतात, एवढा मोठा गुफा आहे. आम्ही आतमध्ये आले. मी लक्ष्मीकांत. लक्ष्मीकांत हाय कर. काय घाबरण्यासारखं काही नाही त्यामध्ये. काही युट्यूबर सांगतात इथं वटवाघोळू साप वगैरे असतील, पण असं मला काही आढळलेलं नाही इथे.
मित्रांनो आम्ही फायनली पोहोचलोय कलावंती दुर्गवर. आता पूर्ण थरारक असा अनुभव घेऊन आम्ही पायऱ्यांचा अनुभव घेऊन पुढे आलोय. इथे अगोदर रोप होतं पण रोप आता सध्याला नाही आहे. तरी आपण वर जाऊया. आपल्या यूट्यूब चॅनलवर पूर्ण तुम्हाला दाखवणार आहे पूर्ण वरपर्यंत टॉपवर जाऊन झेंडा फडकवणार आहे आपला ध्वज फडकवणार आहे आपण भगवा ध्वज. मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते एक लाईक आणि कमेंट करून कळवा. आणि तुम्ही कमेंट करत नाही मित्रांनो कमेंट बॉक्स तुमच्यासाठी पूर्ण मोकळा आहे. कमेंट करा आणि सांगा आणि आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा. जास्तीत जास्त शेअर करा हा व्हिडिओ. आणि हा टॉमी आमच्यासोबत पूर्ण वरपर्यंत आला होता. हा टॉमी आहे. टॉमी हा टॉमी आहे. तर लक्ष कसा वाटला तुला आजचा ट्रेक पूर्ण थरारक असा अनुभव होता आजचा. तर चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तवा तर बाय बाय.